का डॉक्टर अभी तक दिन के दिन उसका हालात बिगड़ते जा रहा है। वो बोले अभी ऑपरेशन करेगा उसको बेहोश करके, ऑपरेशन करने के बाद होश आएगा कि नहीं वो कोई गारंटी नहीं है। अभी वो बचेगा कि नहीं कोई भी गारंटी नहीं, क्योंकि उसका दिन के दिन हालात खराब होते जा रहे हैं। जब तक हालात सही में नहीं आते तभी तक ऑपरेशन नहीं किया जाएगा। लेकिन वो लोग अभी लिख के लिया जो तुम्हारा ऑपरेशन होएगा लेकिन बचेगा कि नहीं, 99% हाथ से पेशेंट गया, अभी 1% बचे है, अभी बचे या ना बचे कोई भरोसा नहीं। मुंबई पीएमसी फळ मार्केट मध्ये बुधवारी 15 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेमुळे फळ मार्केट मध्ये एकच खळबळ माजली होती। या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात स्लॅब कोसळून गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने त्यावर मुंबई येथील जे रुग्णालयात उपचार सुरू होता, नंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती अद्यापही अत्यंत गंभीर आहे। सदर दुर्घटनेस 5 दिवस उलटूनही कामगारास अजूनही शुद्ध आलेली नाही। तो अजूनही कोमात असल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर दिवस रात्र काम करणाऱ्या मजुराची व्यथा एका कामगारांनी ज्यावेळी मार्केट संचालक संजय पानसरे यांना सांगितली त्यावेळी त्यांनी फक्त आश्वासन दिले। आतापर्यंत कुठलीही मदत संचालक अथवा प्रशासनाकडून मिळालेली नाही, त्यामुळे बाजार समितीचा आरोग्य विभाग कोमात आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहे। नाईलाजाने मार्केटमधील व्यापारी बाळकृष्ण शिंदे व कामगारांनी रुग्णाच्या मदतीसाठी काही रोख रक्कम गोळा करून उपचारासाठी त्याच्या भावाकडे सोपवले आहे। बाजार समितीमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध असूनही आरोग्य विभागातर्फे कोणतीही सुविधा रुग्णास मिळालेली नाही। रुग्णास मदत करू असे पोकळ आश्वासन संचालक करत होते, मात्र 5 दिवस होऊनही त्याच्या सहाय्यासाठी कोणीही गेलेले नाही। त्यामुळे कामगाराच्या जीवावर चालणाऱ्या व्यापाऱ्यांना मदत करण्याऐवजी संचालक जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडिताच्या भावाने सांगितली आहे। चला तर मग पाहूयात या व्हिडिओ मध्ये। अभी तक तो 2,25,550 रुपया है। वो आदमी यानी बचेगा क्या नहीं बचेगा कोई गारंटी नहीं। 90% बचेगा नहीं। जे हॉस्पिटल से अभी साइन हॉस्पिटल में भेजा, जे हॉस्पिटल वाले ने भी उसको दिया नहीं। अभी ये सब लोग मिला के थोड़ा पैसा इकट्ठा करके उसको मदद कर रहे हैं, लेकिन बाजार समिति वालों ने आज तक कोई काम की भी नहीं कार्रवाई की और कोई पैसे की भी वो आदमी के लिए मदद नहीं की। आज वो लेबर था इसके लिए हम लोगों ने गया, कल को इसी जगह पे हमारा भी कोई आदमी हो सकता है, उसकी क्या हालत होगी। बाजार समिति ने ये सब चीज का ध्यान देना चाहिए। 5 दिवसापासून कोमात है, त्याला अजूनपर्यंत काही शुद्धी आली नहीं। आणि इथे बाजार समितीमध्ये वॉचमॅन लोकांना कळालं, साहेब लोकांना कळालं, पण आजपर्यंत त्याच्या भावाला किंवा त्या माणसाला कोणी काही देखील मदत केली नाही। आत्ता इथे आम्ही सगळ्या लोकांनी मिळून त्याला मदतीसाठी कोणी 100 रुपयापासून तर 5-10 हजार रुपयापर्यंत 2-2.5 लाख रुपये आम्ही लोकांनी त्याला मदतीसाठी केले। पण बाजार समितीचं अजून त्याच्यापर्यंत काय कोणी पोहोचलेलं नाही आहे। आमचे डायरेक्टरांशी कॉन्टॅक्ट झाले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला मदत करू, पण आज मितीपर्यंत काही मदत त्याला झालेली नाही। तो सध्या त्याची परिस्थिती काय? त्याची परिस्थिती भयंकर नाजून, 99% तो वाचेल की नाही याची गॅरंटी नाही, कोमातच आहे। त्या दिवसापासून त्याच्या डोक्यावर हे पडलंय। पहिलं जेजे हॉस्पिटलला होता, जेजे हॉस्पिटलवाल्यांनी पण त्यांना तिथून काढायला लावलं, आता तो साईन हॉस्पिटलमध्ये आहे। तो बाजार समितीमध्ये स्वतःचा आरोग्य खाता आहे, ते पण ते कोणीच आले नव्हते साहेब, कोणी इथे विचारायला का बघायला कशालाच आले नाही। हा त्याचा भाऊ आहे त्याच्यापर्यंत। हा सर, वो जो है ना, जब से एक्सीडेंट हुआ है तभी से अभी तक उनका कोई रिपोर्ट नहीं आया। एपीएमसी वाला के पास सब रिपोर्ट गया, कंप्लेंट गया, लेकिन वो अस्पताल से जब ट्रांसफर हुआ है उधर जाकर डॉक्टर अभी तक दिन के दिन उसका हालात बिगड़ते जा रहा है। वो बोला अभी ऑपरेशन करेगा उसको बेहोश करके, ऑपरेशन करने के बाद होश आएगा कि नहीं वो कोई गारंटी नहीं है। अभी वो बचेगा कि नहीं कोई भी गारंटी नहीं, क्योंकि उसका दिन के दिन हालात खराब होते जा रहे हैं। जब तक हालात सही में नहीं आते तभी तक ऑपरेशन नहीं किया जाएगा।
लेकिन वो लोग अभी लिख के लिया जो तुम्हारा ऑपरेशन होएगा लेकिन बचेगा कि नहीं, 99% हाथ से पेशेंट गया, अभी 1% बचे है, अभी बचे या ना बचे कोई भरोसा नहीं। ताजा घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा।